नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघूया। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे न्यायालय परिसरामध्ये दाखल झालेले आहेत, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। ते न्यायालयामध्ये शिरलेले आहेत, कोर्टात हजर झालेले आहेत, शिवडी कोर्टात ते उपस्थित आहेत आणि काही वेळामध्ये सुनावणी सुरू होईल असं कळतंय। दरम्यान मुंबई विमानतळावर राहुल गांधी दाखल झालेले कळताच क्षणी न्यायालय परिसरामध्ये असलेले जे समर्थक होते त्यांनी एकच घोषणाबाजी केली आणि काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत। काही क्षणापूर्वी शिवडी न्यायालयामध्ये राहुल गांधी हजर झालेले आहेत। राहुल गांधी शिवडी कोर्टात उपस्थित आहेत आणि काही वेळामध्ये सुनावणी सुरू होईल। इनफॅक्ट काही क्षणामध्ये सुनावणी सुरू होईल अशी माहिती मिळते। 11 वाजता सुनावणी सुरू होणार होती, त्याआधी ते पत्रकारांशी बोलतील अशी शक्यता होती, पण ते थेट कोर्टाच्या समोरच्या गेटवर उभे, त्यांची गाडी उभी राहिली आणि तिथून ते लगोलग कोर्टामध्ये शिरले। काही क्षणापूर्वीची ही दृश्य आहेत आणि 11 वाजता सुनावणी सुरू होईल अशी माहिती मिळत होती। राहुल गांधी न्यायालय परिसरामध्ये जेव्हा दाखल झाले तेव्हा देखील प्रचंड गर्दी समर्थकांच्या आजूबाजूला जमलेली आहे आणि त्यांनी एकच घोषणाबाजी केली। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे थेट आपण जाणार आहोत, न्यायालय परिसरामध्ये ते आता उपस्थित आहेत। अक्षय, किती वाजता सुनावणी सुरू होईल असं कळतंय? 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे, सुनावणी सुरू झालेली आहे का आणि बाहेर काय माहोल आहे? सुवर्णा, एकंदरीतच न्यायालयीन कामकाज सुरू झालं असल्याची माहिती मिळते आहे आणि न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर न्यायालयामध्ये नेमकं काय पार पडतं, ज्यावेळी न्यायालय सुरू होणार, पहिलीच सुनावणी हे राहुल गांधी यांच्या प्रकरणाची होणार आहे की यापूर्वी काही महत्त्वाच्या केसेस या पटलावर आहे हे याबाबत अजूनही कुठली अधिकृत माहिती आलेली नाही। मात्र राहुल गांधी या ठिकाणी हजर झालेले आहेत। राहुल गांधी यांच्यासह जे नेते राहुल गांधी यांना त्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले होते, हे सगळे नेते महानगर दंडाधिकारी कार्यालयामध्ये अर्थात शिवडी न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि राहुल गांधी यांचा हा जो ताफा आहे आपण बघतोय न्यायालयाबाहेर, राहुल गांधी यांचा ताफा लागलेला आहे। राहुल गांधी यांच्यावरती RSS च्या विरोधात ट्विट केल्यासंदर्भात मानहानीचा दावा केलेलं जे ट्विट केलं होतं त्या सगळ्या मानहानीचा दावा करण्याचे आरोप आहेत आणि ह्याच आरोपाच्या खटल्यात आज सुनावणीला प्रत्यक्ष राहुल गांधी यांना हजर राहावं लागलं। शिवडी कोर्टामध्ये राहुल गांधी यांची मानहानीची ही पहिलीच केस आहे आणि पहिलीच हिअरिंग असणार आहे, पहिल्यांदाच त्यासाठी राहुल गांधी आले। मात्र यापूर्वी भिवंडी येथे RSS हेच महात्मा गांधी यांचे हत्यारे आहे अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं होतं राहुल गांधी यांच्याकडनं आणि या विरोधात जी सुनावणी झाली या सुनावणीला सुद्धा 2 वेळा राहुल गांधी स्वतः हजर झाले होते। आज सुद्धा राहुल गांधी स्वतः हजर झाले आहेत आणि यासाठी राहुल गांधी यांच्या आगमनानिमित्त शिवडीच्या न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा झालेले आहेत। कालच राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि अध्यक्षपदाच्या राजीनाम्या दिल्यानंतर एक भावुक पत्राचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आणि यानंतर आज त्यांनी राहुल गांधी यांनी आपला राजीनामा देऊ नये, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून राहावं, त्यांच्याचकडे नेतृत्व राहावं, त्यांच्याकडे पक्षाची कमांड राहावी, या सगळ्याबाबत घोषणाबाजी करण्यात आली, कार्यकर्त्यांकडनं नारेबाजी करण्यात आली की पक्षाचं नेतृत्व जे आहे ते राहुल गांधी यांनीच करावं। या सगळ्या प्रकरणानंतर सुनावणीनंतर नेमकी काय राहुल गांधी यांची भूमिका असणार आहे, आज राहुल गांधी हे न्यायालयामध्ये नेमकी कशा पद्धतीने सुनावणी असणार आहे या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळाची माहिती आहे ती आपल्याला मिळणार। नक्की, भिवंडीमध्ये एका याचिकेदरम्यान सुनावणीच्या वेळी राहुल गांधी हजर झालेले होते तेव्हा तितकीशी गर्दी काँग्रेस कार्यकर्त्यांची भिवंडी न्यायालय परिसरामध्ये बघायला मिळाली नव्हती, पण इथे मात्र शिवडीमध्ये जे चित्र आहे बाहेर प्रचंड गर्दी काँग्रेसच्या समर्थकांची बघायला मिळते, याबाबत काय सांगता येईल? आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार शिवडी कोर्ट परिसरामध्ये आहेत। राहुल गांधी सुनावणीसाठी कोर्टात गेलेले आहेत, कोर्टात हजर झालेले आहेत आणि काही क्षणात सुनावणी सुरू होईल असं कळतंय। या सुनावणी दरम्यान काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा एकदा अक्षय यांच्याकडे जाऊया। अक्षय,
आपल्याला बघायला मिळतंय की यावेळेला शिवडी कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी समर्थकांची जमलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. काय सांगाल याविषयी? या ठिकाणी आपण बघतोय सुवर्णा, याच प्रकरणामध्ये सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी यांची सुद्धा हजेरी असणाऱ्या यापूर्वी व्यक्तीच्या या सगळ्या प्रकरणात सीताराम येचुरी हजर झाले होते. आणि आज सुद्धा सीपीआयचे नेते सीताराम येचुरी, आपण बघतोय न्यायालयात सीताराम येचुरी जातानाची ही जी दृश्य आहे, सारखाच खटला त्यांच्या विरोधात सुद्धा आहे. सीताराम येचुरी यांच्या विरोधात सीताराम येचुरी यांनी सुद्धा गौरी लंकेश यांची ज्यावेळी हत्या झाली होती, या हत्येनंतर एक ट्विट केलं होतं आणि यानंतर आरएसएसला या सगळ्या हत्येबाबत दोषी धरलं होतं, किंवा त्या आरएसएसवर ताशेरे यांच्या ट्विटमधनं ओढण्यात आले होते, वक्तव्य तशा पद्धतीचे करण्यात आले होते. आणि मानहानीचा दावा करणारेच सारखीच तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आणि आरएसएसचे कार्यकर्ता जे आहेत धृतमान जोशी यांच्याचकडनं हे दोन्हीही जे दोन्ही नेत्यांवरच्या विरोधात मानहानीचा दावा, मानहानीचा खटला न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. राहुल गांधी काही वेळापूर्वी आले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आणि आता सीताराम येचुरी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, दोन्ही नेते महत्त्वाचे नेते आज या ठिकाणी न्यायालयामध्ये आपला पक्ष मांडणार आहे, न्यायालयामध्ये आपली बाजू मांडणार आहे. आणि न्यायालयात जी सुनावणी होते ही सुनावणी जी आहे त्या सुनावणीला हजर राहत आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आलेले आहेत, मात्र पावसाने सुद्धा या ठिकाणी आता सुरुवात केलेली आणि त्याचमुळं कार्यकर्त्यांची तारांब उडताना या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यासोबतच नेमकं न्यायालयामध्ये काय पार पडतं, न्यायालय जर सीताराम येचुरी आता गेले असेल आणि दोघांवरही सोबत एकच खटला सुरू असणार असेल, तर कदाचित न्यायालयाचं कामकाज अजूनही सुरू झालेलं नसावं. न्यायालयाचा बेंच 11 वाजता सुरू होत असतो आणि पहिल्याच वेळी आपल्या प्रकरणावर सुनावणी व्हावी अशा पद्धतीची राहुल गांधी यांची इच्छा होती. आणि त्यानंतर राहुल गांधी यांना आज दिल्लीला सुद्धा परतायचं आहे. आज कुठलेही इतर महत्त्वाच्या बैठका राहुल गांधी यांनी ठेवलेल्या नाही. राहुल गांधी ज्यावेळी विमानतळावर आले त्यावेळी त्या ठिकाणच्या VIP लाऊंजमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत जेवढी चर्चा केली तेवढीच, त्या व्यतिरिक्त राहुल गांधी ज्यावेळी विमानतळावरनं न्यायालयाच्या दिशेने आली त्यावेळी एक धावती भेट आणि धावती बैठक त्यांची महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झाली. त्यानंतर काही विषयावर चर्चा त्यांच्याकडनं होणार आहे आणि त्यानंतर राहुल गांधी थेट इथनं विमानतळावर जातील आणि विमानतळावरनं दिल्लीला रवाना होतील. मात्र त्यांचा हा दौरा कालच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत एक महत्त्वाचं ट्विट केलं होतं आणि आज राहुल गांधी या ठिकाणी सुनावणीला हजर राहिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हे या राहुल गांधी यांच्या दौऱ्यामध्ये उपस्थित नाहीत, कारण नांदेड येथे मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार आहे. आणि या सगळ्याबाबतची सूचना अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना दिली आहे. त्यांची परवानगी घेऊनच अशोक चव्हाण या सगळ्या राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याला, महाराष्ट्र दौऱ्याला अनुपस्थितीत असल्याची माहिती अशोकराव चव्हाण यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. सुवर्णा, नेमकं न्यायालयामध्ये काय होतं, न्यायालयामध्ये राहुल गांधी यांना माफी मागायला लावणार का, राहुल गांधी या सगळ्या संदर्भात माफी मागणार का, हे महत्त्वाचं आहे. कारण यापूर्वी हा मानहानीचा खटला आहे, मात्र चौकीदार चोरला या अशा वक्तव्याविरोधात राहुल गांधी यांना ज्यावेळी त्यांच्यावरती खटला चालला होता त्यावेळी चौकीदार चोर या वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी सुद्धा मागितली होती, दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती. आज आरएसएस काही क्षणासाठी अक्षय आपल्याला थांबवतो, आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवूया. एका बाजूला आपल्याला कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालय परिसरामध्ये बघायला मिळते. या न्यायालय परिसरातल्या रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते काँग्रेसचे जमा झालेले आहेत. राहुल गांधी येण्यापूर्वीची ही गर्दी आहे आणि अजून सुद्धा गर्दी तशीच आहे. किंबहुना काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये पाऊस दाखल झालेला आहे आणि अशा पावसामध्ये जराशी तारांबळ जरी उडत असली, गैरसोय जरी होत असली, तरी कार्यकर्ते डटून उभे आहेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी. भले की त्यांनी कालच आपल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जरी दिला असला तरी तेच काँग्रेसचे अध्यक्ष राहावेत अशी सामान्य जनांकडून मागणी होते आहे. दुसरीकडे जी दृश्य आपण बघतोय शिवडीच्या
कोर्टामध्ये काही वेळापूर्वीच राहुल गांधी दाखल झाले. साधारणपणे 11:15 दरम्यान ते कोर्टात दाखल झाले. त्यानंतर 11:00 दरम्यान सीताराम येचुरी हे सुद्धा दाखल झालेले बघायला मिळत आहेत. संघाविरोधात जे ट्वीट केलेलं होतं त्या संदर्भात याचिकेवर आज सुनावणी होतीये. काही क्षणात कदाचित सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर या सुनावणी दरम्यान काय होतं, राहुल गांधींना माफी मागायला सांगितली जाते का, राहुल गांधींच्या बाजूने कशा पद्धतीने त्यांची भूमिका मांडली जाते हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे. आणि याविषयी अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार जे आत्तासुद्धा शिवडी कोर्टाबाहेर उपस्थित आहेत. अक्षय, काय सांगाल या सगळ्या घडामोडीविषयी, त्यांचं ट्वीट त्यांना भोवलंय. सुवर्ण, आपण बघतोय या ठिकाणी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्या राहुल गांधी यांची जी सुनावणी होणार आहे या सुनावणीसाठी हजर झालेले आहेत आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडनं दिली जाती आहे. भिवंडी परिसरात सुद्धा ज्यावेळी राहुल गांधी हजर राहायचे त्यावेळी सुद्धा गर्दीचं माहिती, मात्र आज काहीची गर्दी तुलनेने जास्त आहे आणि या सगळ्याला किनारा आहे. या सगळ्या नारेबाजी घोषणाबाजीला एकच किनारा आहे, ती म्हणजे राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सगळ्या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं हेच सांगितलं जात आहे की राहुल गांधी यांनी जो राजीनामा दिला आहे तो अध्यक्षपदाचा तो परत घ्यावा, राहुल गांधींनी पक्षाचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची भूमिका सगळ्या कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केली जाते आणि यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. झेंडे हातात त्याचसोबत फलक घेऊन या सगळ्या प्रकरणात आता कार्यकर्त्यांकडनं नारेबाजी घोषणाबाजी करत असल्याचे कार्यकर्ते आपल्याला दिसून येते. मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत. राहुल गांधी कोर्टरूममध्ये पोहोचले आणि कोर्टरूममध्ये नेमकं या सगळ्या प्रकरणात काय होतं हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आलेला आहे. पदाधिकारी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नितीनजी, राहुल गांधी या ठिकाणी पोहोचले आहेत, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत, काय तुमची भूमिका आहे? आज राहुल गांधी यांच्या विरोधात या ठिकाणी मानहानीचा दावा तर टाकण्यात आला आहे न्यायालयामध्ये, पण दुसरीकडे राहुल गांधी यांनी काल पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. एक भाऊक पत्र राहुल गांधींनी ट्विट केलंय. आजच्या ह्या खटल्याबद्दलच मी तुम्हाला सांगेन. आज जी काही भूमिका राहुलजींनी घेतली होती ती त्यांच्या आरएसएसच्या विचाराबद्दल घेतली होती. आरएसएसच्या विचारामुळेच गौरी मर्डर झालेला आहे आणि म्हणूनच ते गौरी लंकेश आरएसएसमुळेच गेली आहे असा जो भूमिका आहे ही काँग्रेस पक्षाची शेवटपर्यंतची भूमिका आहे. आणि आरएसएस जे विष पेरतंय धर्माधर्मामध्ये त्याचाच हा भाग आहे की प्रत्येक ठिकाणी आज लिंचिंग चालू आहे. तरबेजची आत्ता लेटेस्ट लिंचिंग झाली, आज उघड्या डोळ्यात आहे आणि त्याचे व्हिडिओ करतात टाकतात आणि हे जय श्रीराम म्हणून सांगा लावतात. हे अशा पद्धतीची आज लिंचिंग चालू आहे, याचा निषेध करतो आम्ही सर्व काँग्रेस पक्षातर्फे. आम्ही बघतोय काँग्रेसनी राहुल गांधींनी जे ट्विट केलं होतं, राहुल वक्तव्य होतं ते आरएसएसच्या विचारधारेच्या विरोधात होतं आणि त्यामुळे सगळ्या प्रकरणात राहुल गांधी यांच्या विरोधात जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे ह्या तक्रारीचं समर्थन कुठलाही काँग्रेस पदाधिकारी करत नाही. राहुल गांधी यांचं जे वक्तव्य होतं वैचारिक वक्तव्य होतं आणि त्या वैचारिक वक्तव्याचं समर्थन करताना काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आपल्याला दिसून येते. नितीन पाटील मुंबई काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी जे आपल्याला माहिती देत होते. आणि आता न्यायालयीन कामकाज जवळपास पूर्ण होत आलं अशा पद्धतीची माहिती आतमधनं येते आणि कुठल्याही क्षणी राहुल गांधी बाहेर पडतील असंही सुवर्णा या ठिकाणी सांगण्यात येत आहे. नक्की अक्षय, असेच आमच्या संपर्कात रहा. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार शिवडी कोर्टाबाहेर उपस्थित आहेत आणि जसं अक्षय माहिती देत आहेत की शिवडी कोर्टातली सुनावणी जी आहे ती संपत आलेली आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे असं कळतं आहे. सीताराम येचुरीसुद्धा साधारणपणे 11:10-11:05 दरम्यान कोर्टामध्ये दाखल झालेले होते, त्याआधी काही वेळापूर्वी राहुल गांधीसुद्धा दाखल झाले होते आणि काही वेळात पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी बाहेर येतील असंही कळतं आहे आणि त्यानंतर नेमकं कोर्टात काय झालं हे स्पष्ट होऊ शकेल. पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी, राहुल गांधी शिवडी कोर्टात आहेत, त्यांनी जे ट्विट केलेलं होतं संघावर गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा जो आरोप केलेला होता त्या अनुषंगाने आत्ता सुनावणी सुरू आहे. मात्र काँग्रेसकडून जे सांगितलं जातंय की संघाची जी विचारधारा आहे त्या विचारधारेवर काँग्रेसचा आक्षेप आहे आणि त्यामुळेच
गौरी लंकेश यांची हत्या झाली असं ट्विट राहुल गांधींकडनं करण्यात आलेलं होतं आणि तीच भूमिका अजूनही काँग्रेसची राहुल गांधींची कायम आहे असं ते म्हणतात. मात्र कोर्टात नेमकी काँग्रेसकडून राहुल गांधींकडून काय भूमिका मांडली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यांना माफी मागायला लावली जाते का किंवा किती सक्षमपणे ते आपली बाजू मांडू शकतात, नेमके काय तर्क ते लावतात आणि याचिका करते आणि त्यांचे वकील काय बाजू मांडतात या सगळ्यावर खरं तर अवलंबून आहे की नेमकं घडतं काय आणि ते राहुल गांधी बाहेर आल्यानंतर त्यांचे वकील बाहेर आल्यानंतर कोर्टात घडलं काय हे कळू शकेल. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या संपर्कात आहेत. अक्षय, आपल्याला स्पष्टपणे असं कळतं आहे की अंतिम टप्प्यामध्ये सुनावणी आलेली आहे का आणि पुढच्या काही वेळामध्ये राहुल गांधी बाहेर येतील, त्यांचे वकील बाहेर येतील आणि नेमकं काय घडलं कोर्टात ते कळू शकेल का? सुवर्ण, नक्की राहुल गांधी ज्यावेळी न्यायालयाच्या बाहेर पडतील त्यावेळी नेमकं न्यायालयामध्ये काय झालं, राहुल गांधी जरी याबाबत राहुल गांधींनी माहिती दिली नाही तर इतर अनेक काँग्रेस पक्षाचे नेते त्यांच्यासोबत आहे, पदाधिकारी आहेत, त्यांचे वकील आहे, नेमकं न्यायालयामध्ये काय पार पडलं, न्यायालयामध्ये नेमका कशा पद्धतीने हा खटला पार पडला या सगळ्याबाबत माहिती जी आहे ती आपल्याला मिळणार आहेत आणि महत्त्वाचे जे काही पदाधिकारी आणि त्यांचे वाहन जे आहे ते सज्ज करण्यात आलेलं आहे. यावरूनच एक अंदाज लावता येईल आपल्याला की राहुल गांधी हे कुठल्याही क्षणी बाहेर पडतील आणि राहुल गांधी विमानतळाच्या दिशेने परत जातील. या सगळ्याबाबत कन्फर्मेशन मिळत आहे का अक्षय की ते कुठल्याही प्रकारची पदाधिकाऱ्यांची नेत्यांची बैठक घेणार नाहीत, चर्चा करणार नाहीत, कारण येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही संवाद ते साधतील अशी चर्चा पण तसंही काही होणार नाहीये? सुवर्ण आज राहुल गांधी यांची कुठल्याही पद्धतीचा दौरा किंवा कुठल्याही पद्धतीची पदाधिकाऱ्यांची मीटिंग आहे असं अजूनपर्यंत तरी माहिती पुढे आलेली नाही. राहुल गांधी कुठल्याही पद्धतीची आज मीटिंग पदाधिकाऱ्यांसोबत घेणार नाही आहेत हे तय झालेलं आहे. मात्र राहुल गांधी ज्यावेळी विमानतळावर आले त्यावेळी त्यांच्याजवळ साधारण अर्धा ते पाऊन तास होता त्यावर विमानतळावरनं या ठिकाणी निघण्यासाठी आणि त्याचवेळी तिथे काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बातचीत केल्याचंही कळतंय, ज्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे होते, मुंबई काँग्रेस अध्यक्ष होते, सगळ्यात महत्त्वाचं अशोकराव चव्हाण उपस्थित राहू शकले नाही. अक्षय, अधिक माहिती आपल्याकडनं घेतो मात्र काही क्षणासाठी आपल्याला इथे थांबवतो, एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.